नमस्कार, मी प्राची पाखरे महासुग्रणच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत करते. आजच्या भागात आज आपण ट्रेडिशनल आणि ऑथेंटिक पारशी रेसिपीज बघणार आहोत. आणि हे दाखवायला आजच्या आपल्या फूड एक्सपर्ट आपल्या बरोबर आहेत, ज्यांचं नाव आहे रोशनी पाटील. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. कोणती पहिली पारशी डिश आपण बघणार आहोत? आपण पहिला सलीबोटी करूया. सलीबोटी नॉनव्हेज डिश. सलीबोटीसाठी लागणारं साहित्य लिहून घ्या. सलीबोटीसाठी लागणारं साहित्य: शिजवलेलं मटण 1/2 किलो, किसलेला कांदा 1 कप, किसलेला टोमॅटो 1 कप, लाल मिरची, धने जिरे, आले लसूण पेस्ट 1/2 कप, तेल 1/2 कप, लाल तिखट 2 टेबलस्पून, पारसी मसाला 1 टेबलस्पून, व्हिनेगरमध्ये विरघळलेली साखर 1 टेबलस्पून, हळद 1/2 टीस्पून, बटाटा सल्ली सजावटीसाठी, मीठ चवीनुसार. साहित्य आपण बघितले, आता वळतोय कृतीकडे. कढई आपण तापत ठेवली आहे. तेल लागणार. तेल गरम झालेलं आहे. आपण कांदा किसून घेतलेला आहे. बरं, किसून घेणं मस्त. कारण काय, जनरली आपण चॉप वगैरे करतो किंवा प्युरी वापरतात सारखं. नाही, का तर त्याला ग्रेव्ही नसते सलीबोटी मध्ये, ते थिक असते ना, म्हणून त्याच्यासाठी किसून घेतलेलं. अच्छा. गोल्डन कलर होतपर्यंत आपण परतवून घेऊयात. कांदा ट्रान्सपेरंट झालाय. हो, आता आपण टोमॅटो टाकूया. ओके, पण किसून घेतलेला आहे. अच्छा. आता आपण याचे पेस्ट टाकूया. ओके, ही लाल मिरची, धणे, जिरे आणि आलं लसूण घेऊन पेस्ट केलेली आहे. अच्छा. थोडा वेळ परतवून त्याच्यात लाल तिखट, थोडा गरम मसाला. ओके, हळद, आणि हा आहे पारसी मसाला. अच्छा. याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे गरम मसाले असतात, पण आता ते इझिली अवेलेबल असतात मार्केटमध्ये. बरं, आपण सलीबोटी ही डिश बघते जी ट्रेडिशनल आहे, त्यांच्याकडे केलीच जाते. हो हो. पण असं कोणत्या खास प्रसंगाला केली जाते का? नाही, तसं काय नाही, रेग्युलर. हा, रेग्युलर त्यांच्या स्टाईलची ही डिश आहे. आता पण मीठ घालूया. आता ह्याला तेल सुटलेलं आहे. आता मटण टाकूया. हो, आता आपण मटण टाकूया. मटण मटण आपण 1 शिटी केले. अच्छा. मीठ टाकून 1 शिटी केलेली आहे. स्टॉक सकट आपण घेतले. कुकिंगची तुम्हाला तर आवड आहे. हो. या व्यतिरिक्त तुम्ही स्वतः काय करता? मी हाऊस वाईफच आहे. माझ्या मुलांना आवडते जेवण वेगवेगळ्या प्रकारचं खायला, म्हणून मी जेवणातच वेगवेगळ्या प्रकार काय ट्राय करत असते आणि कुकिंगचे इव्हेंट पण करते. ओके. Okay.
हे विनेगर मध्ये आपण साखर मिक्स करून घेऊया। आता मटण आपलं शिजत आलं आहे, याच्यात आपण हे विनेगर मिक्स करूया। आता आपलं हे मटण तयार झालेलं आहे। बरं, त्याला साईडची तेल सुटलेलं आहे। बरोबर, सर्व करूया त्याला। आता आपण याला सर्व करू। आपली बोटी रेडी झालेली आहे। म्हणजे आता आपण हे बटाट्याची सली घेतलेली आहे। हा हा, अच्छा, म्हणून ह्याला सली, म्हणून याला सली बोटी असं म्हणतात। ओके, फ्रेंच फ्राईज जसे आपले असतात बटाट्याचे, त्याचे छोटे आकार, छोटे भाग ते आपण फ्राय करून घेतलेत आणि ते आपण वरतून टाकतोय, त्याला सल्ली असं म्हणतात, म्हणून सल्ली बोटी असं नाव आहे। बरोबर ना? हो, म्हणजे अशीच ही ट्रेडिशनल खाण्याची पद्धत आहे। आम्ही ह्याला सर्व करून घेतोय, तुम्ही लिहून घ्या ह्याचा झटपट रिकॅप। कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो, लाल मिरची, धणे जिरे, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, पारसी मसाला, मीठ घालून मिश्रण परतून घ्या। नंतर त्यात मटण, विनेगरमध्ये विरघळलेली साखर, कोथिंबीर घालून मिश्रण परतून घ्या आणि सर्व्ह करताना बटाटा सल्लीनं गार्निश करा। अशा प्रकारे सल्ली बोटी तयार। सल्ली बोटी ही रेसिपी रेडी झाली आहे, छानपैकी आम्ही सर्व केलंय, गार्निश केलंय आणि आता वेळ झाली ती कशी झाली हे सांगण्याची। वाव, सल्ली अर्थात जे बटाट्याचे काप आहेत, छोटे छोटे फ्रेंच फ्राईज, ते क्रिस्प झाले आहेत आणि बोटीचा जो मसाला आहे, पारसी मसाला जो आहे, त्याची ऑथेंटिक टेस्ट ह्याच्यामध्ये आहे। म्हणजे एरवी जे आपण मटण करतो त्यापेक्षा हे डिफरंट आहे। हे नक्कीच, ही रेसिपी तुम्ही जर घरी ट्राय कराल तर तुम्हाला कळेल, ऑथेंटिक पारसी रेसिपी। पुढची रेसिपी कोणती असणार आहे? पुढची रेसिपी धनसाक आहे। धनसाक? हो। धनसाकसाठी आपल्याला लागणारं साहित्य आपण बघूया, त्याच्या आधी घेऊया छोटासा ब्रेक।